महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था, विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता। ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त। 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित। समता पतसंस्था, कोपरगाव। कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील इंडोर गेम हॉल नजीक असलेल्या शनी मंदिर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचे कार्यकर्ते अक्षय आंग्रे यांच्यावर तोंडे बांधलेल्या अज्ञात 4 ते 5 इसमांनी अचानकपणे लाकडी दांडके दगडानं जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून अक्षय आंग्रे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान घटनास्थळी तसेच दवाखान्यात राष्ट्रवादी गटाचा मोठा जमाव जमला होता, तर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं घटनास्थळी जात तेथील जमाव पांगवला आहे। या घटनेचा पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत असून याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सदर हल्ला हा राजकीय वादातून झाला असल्याची चर्चा शहरात सुरू असून सदर घटनेनं शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव।